सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात याच भावना निर्माण झाल्या असतील. काय म्हणून आपण मतदान केलं आणि काय म्हणून या राजकीय पक्षांनी ही स्थिती आणली, असाच विचार सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात डोकावत असणार. सत्तेची किती हाव असावी एखाद्याला याची कल्पना सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून कळून चुकली आहे. खरं तर निवडणुकीआधीच ही कल्पना आली होती, कारण सर्वसामान्यांचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याचा निवडणूक प्रचारादरम्यान साधा उल्लेखही नव्हता. तरीही मतदार राजानं आपला हक्क बजावला आणि मतदान केलं. मात्र सध्याचे राजकीय पक्ष हे फक्त एका आणि एकाच मुद्द्यावर अडून बसले आणि ते म्हणजे मुख्यमंत्री पद. त्याच पदासाठी हट्ट धरून बसलेल्या सेनेनं युती तोडली. नंतर सेनेची सत्ता स्थापनेची वेळ आली तेव्हा त्याच मुद्द्यावरून अडून बसत काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तयार नाही. या राजकीय चक्रव्यूहात मतदार राजा मात्र पुरता फसलाय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिल्यानंतर हा एक प्रकारची जनतेची घोर फसवणूक झालेली आहे. शिवसेनेने आघाडी झाल्यानंतर सत्ता तयार व्हायला पाहिजे होती. 168 दोघांचे सदस्य आहे, त्यामुळे शिवसेनेच्या हट्टामुळे आणि लोक हे समजून चुकले की शिवसेना धडा शिकवत आज नाही उद्या. राष्ट्रपती लागू करायची वेळ यायलाच नव्हती पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हा विषय चर्चेत घेऊन त्यांच्यापर्यंत सोडवायला हरकत नव्हती. पर्सनल इंटरेस्ट बाजूला ठेवून सामान्य लोकांचा विचार करायला पाहिजे. एकूणच सध्याच्या राजकीय पेचामुळे महाराष्ट्र गाजतोय आणि महाराष्ट्रातल्या माणसावर वेळ आलीय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.